हॅलो, नमस्कार. मी विष्णू पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती, अर्थात ज्याचं नाव आहे विष्णू हजारडे. आणि आजचा व्हिडिओ आहे घर वाले नाही मानेंगे. आता ती म्हणेल किंवा तो म्हणेल, मग अशा वेळी काय करायचं? सगळं तर नीट चालू, घरचे नाही म्हणतात किंवा घरचे मानणेच करणार नाहीत, एक्सेट्रा एक्सेट्रा. याच विषयावर आपण पुढे कसं जायचं ते बघूयात. हा व्हिडिओ त्यामुळे खूप चांगला होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असेल तर पटकन एकदा सबस्क्राईब करा, त्याच्यासमोरचं बेल ऐकून घंटीचं चिन्ह त्याच्यावरती एकदा क्लिक करा, म्हणजे काय होईल की असे जे मी रोज नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो ते सगळ्यात आधी तुम्ही पाहू शकाल. ओके, चला सुरू करूया. आता कसं होतं की बाबा आपण मग एकदा मुलगी पटवतो किंवा मुलगी मुलग्याला पटवते, आता दोन्ही चालतं, मग रिलेशनशिप सुरू होतं, सगळं नीट असतं, मग लग्नाच्या आणाभागा घेतल्या जातात, इथं फिरणं तिथं फिरणं, फिजिकल संबंधांपर्यंत जातं, सगळं होतं. आणि मग कुठेतरी मध्येच माशी सुनते आणि मग वेळ येते ते घरच्यांच्या ह्याच्या, घरी कळलं किंवा काय झालं किंवा घरचे मान्य होणार नाहीत, घरच्यानं चालणार नाही, आमच्या घरात असं कोणी केलं नाही, ती म्हणेल किंवा तो म्हणेल, व्हॉटएव्हर, कुणीही म्हणेल, तयार होणं घरचे तयारच होणार नाहीत, असं सगळं सुरू होतं. ज्यावेळी असे प्रश्न यायला लागतात त्यावेळी तुम्ही फक्त काय करा की तुम्ही एकदा समजावा, एकदा समजावून सांगा की नाही आपण घरच्यांना तयार करू, मी तेवढा कुणी तो असेल ती असेल मी तेवढी स्ट्रॉंग उभा राहील, मी तुझ्या सगळ्याला सपोर्ट करेन, मी कुठेही कमी नाही पडणार, घरच्यांना सपोर्ट करेन, तुला सपोर्ट राहील. आणि हे सगळं घरच्यांना एकदा समजवूया, अगदी काहीही असेल, कारण कास्ट असेल, एज डिफरन्स असेल, काही असेल, त्या जगामध्ये आता ते काही राहिलं नाही आहे, त्यामुळं हे सगळं घरच्यांना समजावू. जोपर्यंत घरचे समजत ना समजून घेत नाही तोवर समजवून सांगण्याचा प्रयत्न करू, शेवटी मग निर्णय घेऊ काय करायचं तर. किंवा घरच्यांना सांगू की बाबा ठीक आहे, तुम्हाला नाही ना तो मुलगा योग्य वाटत, तुम्हाला नाही ना ती योग्य वाटत, मी नाही करत, पण दुसऱ्या कोणासोबत मी लग्न नाही करणार, काय करणार आहेत घरचे अशा वेळी, तुम्ही तेवढे स्ट्रॉंग असाल, तुम्ही तेवढे स्टेबल असाल तर काय नाही, काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण कसं असतं हे, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला इंटरेस्ट कमी होतो, रिलेशन सोडायचं असतं, खूप भीती वाटते, पश्चाताप व्हायला लागतात, अजून काय होतात, पुढे जाऊ शकत नाही वाटतं, किंवा जोडीदारावर कॉन्फिडन्स वाटत नाही, पुढे कसा राहील वगैरे, अशा वेळी मग काहीतरी बाहेर पडायची कारणं शोधली जातात. आणि मॅक्झिमम घरचे नाही म्हणतील हे रिझन मॅक्झिमम त्याच वेळी वापरलं जातं ज्यावेळी रिलेशनशिपमधून बाहेर पडायचं. ओके, ज्यावेळी असं कारण क्लिअर आहे ना, ज्यावेळी तुम्हाला रिलेशनशिपमध्ये पडताना कळत नव्हतं का, मग कोणतरी म्हणेल की सर प्रेम सांगून होतं का, समजून होतं का, किंवा ठरवून होतं का, पण अरे बाबा नंतर त्रास होण्यापेक्षा मी म्हणेन की आत्ता प्रेम तसंच करा, पुढे मला जाऊन लग्न करायचं आहे ना, मग तीच तयार आहे का किंवा तो तयार आहे का, नसेल तर नका जाऊ त्याच्यात. एक दोन वर्ष कॉलेज चालू आहे, अजून काय ऑफिस चालू आहे, दोन तीन वर्ष तुम्हाला सुख मिळेल आणि नंतर रडत बसणार आहात का, नंतर डिप्रेशनमध्ये जाऊन बसणार आहात का, आणि जे प्रेम शेवटपर्यंत जाणारच नाही आहे, जे प्रेम पुढे जाऊन लग्न होणार नाही आहे, तर मग काय, मग काय दोन तीन वर्षाचं प्रेम, प्रेम हे आयुष्यभर साथ देणार पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांना प्रेम, कोणी असलं, आई वडील, बाप लेक, नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, त्यात दोघांचं प्रेम अखेर, जी एक कुठलीही एक व्यक्ती अखेरचा श्वास घेईपर्यंत प्रेम असलं पाहिजे एकदा केलं तर, हे डोक्यात घ्या. आणि मग कुणी ऐकतच नसेल तर अजिबात खचून जाऊ नका, काहीतरी इन्स्पिरेशन उचला आणि ब्रेकअप मधून बाहेर पडा, जेवढ्या लवकर मूव्ह ऑन होता येईल तेवढं मूव्ह ऑन व्हा, आणि अशा नात्यामध्ये राहून पुढे तुम्हाला अजून जास्त त्रास होणार आहे. आणि लग्नच नसेल करणार तर मग मी परत त्या प्रेमात कशाला पडणार आहे, कारण प्रश्न असा येतो की पहिला मुलगी असेल मुलगा असेल त्यांना पटवायला वेळ द्यायचा, पटल्यानंतर परत रिलेशनशिपमध्ये वेळ घुमणं फिरणं, वेळ देणं, बर्थडे सेलिब्रेशन आले, पार्टी आले, सगळं, त्याच्यानंतर मग ब्रेकअपमध्ये बाहेर पडायला अजून परत वेळ द्यायचा, ती काय करते तो काय करतो बघायला वेळ, एवढा वेळ आपल्याकडे आहे का बाबा रे. स्वतःला इतकं तयार करा की स्वतःच्या पायावर एवढे भक्कमपणे उभा राहा की लोक तुम्हाला काय म्हणू की सोडायचं बहाणं शोधणार नाहीत, तर तुम्हाला भेटायला यायला बहाणं शोधतील, एवढे स्ट्रॉंग. तुम्हाला या सब्जेक्टबद्दल काय वाटतं मला खाली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कोणासोबत असं झालंय की घरवाले नाही मानेंगे ते पण मला खाली कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला असे काय प्रॉब्लेम देत असतील, ब्रेकअप, रिलेशनशिप रिलेटेड, पॅचअप, मूव्ह ऑन होता येत नाही, डिप्रेशन किंवा करिअर रिलेटेड किंवा फॅमिली रिलेटेड असतील, तर तुम्ही थेट माझ्याशी संपर्क करू शकता आणि आपण दोघे मिळून त्याच्यावरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. खाली माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप नंबर फ्लॅश होतो, 8010939339 या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि माझी अपॉइंटमेंट बुक करू शकता. लक्षात घ्या ही पेड व्हॉल्यूम सर्व्हिस आहे, मग थोडेसे पैसे तुम्हाला पेड करावे लागतात, ते कुठे कुठे कसे पेड करायचे जे सगळे डिटेल्स माझी टीम तुम्हाला देईल. याच्याशिवाय नाता जगताना एक छानसं पुस्तक मी लॉन्च केलेलं आहे,
50-60 पानाचं पुस्तक आहे, ते ईबुक आहे, पीडीएफ स्वरूपात आहे, जे तुम्हाला व्हॉट्सअपवर येतं, फक्त 99 रुपयामध्ये अवेलेबल आहे. याच्यामध्ये रिलेशनशिपमध्ये येणारे प्रत्येक प्रॉब्लेम आणि त्याच्यावरची अँसर्स उत्तरं त्याच्यामध्ये दिलेली. ओके, ते सुद्धा तुम्ही या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मागवू शकता. लवकरच भेटू एका नव्या कोरा व्हिडिओसह. तो टाटा, बाय, टेक केअर.